नमस्कार, मी शर्वरी. सबस्क्राईब करा तिचा जागा न्यूज. शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा, जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या. महाराष्ट्राचे मंत्री नवाब मलिक उद्या मोठा गौप्यस्फोट करणार. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते राज्याचे मंत्री नवाब मलिक हे नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोवर केलेल्या आरोपावर ठाम असून NCB बाबत आणखी गौप्यस्फोट करणार असल्याचे त्यांनी सांगितले. मुंबईजवळ क्रूजवरील ड्रग्ज पार्टी नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने उधळली होती. या कारवाईत अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान व अन्य आरोपींना अटक करण्यात आली आहे. ही संपूर्ण कारवाईच फेक असल्याचा दावा केल्यानंतर राज्याचे अल्पसंख्याक मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक आता नवा गौप्यस्फोट करणार आहेत. उद्या दुपारी 12 वाजता मलिक हे मुंबईतील राष्ट्रवादी भवन येथे पत्रकार परिषद घेणार आहेत. नवाब मलिक यांची पत्रकार परिषद शुक्रवारी होईल असे आधी राष्ट्रवादी काँग्रेसकडून सांगण्यात आले होते. मात्र मलिक यांनी नंतर ट्विट करत ही पत्रकार परिषद शुक्रवारऐवजी शनिवार होणार असल्याचे सांगितले. नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या कारवायांबाबत मला आणखी पोलखोल करायची आहे, त्यासाठी मी माहिती गोळा करत असून थोडा आणखी वेळ लागणार आहे. म्हणून पत्रकार परिषद आता शनिवारी होईल असे मलिक यांनी नमूद केले आहे. त्याआधी माध्यमांशी बोलताना मलिक यांनी पुन्हा एकदा NCB वर गंभीर आरोप केला आहे. महाराष्ट्राला महाराष्ट्र सरकार बदनाम करण्याचा तसंच बॉलिवूडमधील स्टार कलाकारांना लक्ष्य करून पूर्ण फिल्म इंडस्ट्रीला बदनाम करण्याचं मोठं षडयंत्र NCBला हाताशी धरून रचलं गेलं आहे. गेल्या 1 वर्षात अभिनेत्री रिया चक्रवर्ती, भारती सिंग, अर्जुन रामपाल, दीपिका पदुकोण, आर्यन खान यांच्यावर केलेली कारवाई केवळ पब्लिसिटीसाठी होती. याच्या मुळाशी गेल्यास धक्कादायक माहिती पुढे येऊ शकते. या आडून खंडणी वसुलीचे काम केले जात आहे. मुंबईत फिल्म इंडस्ट्री आणि अन्य क्षेत्रातील बड्या व्यक्तींच्या मागे या यंत्रणा लावण्यात आल्या आहेत. त्यांना भीती घालण्यासाठी खासगी लोकांना हाताशी धरले गेले आहे. फ्रॉड आणि प्रायव्हेट डिटेक्टिव्ह असलेल्या व्यक्ती यात सामील आहेत. त्यांच्या माध्यमातून बदनामी करून लोकांना घाबरवून खंडणी वसुली केली जात आहे असा गंभीर आरोप नवाब मलिक यांनी केला आहे. NCBचं मुंबईतील नेटवर्क आणि खंडणीखोर यांनी संगणमताने चालवलेलं खंडणीचं रॅकेट मी उघड करणार आहे असा इशाराही मलिक यांनी यावेळी दिला आहे.